नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सुजित जाधव. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे गुगल फॉर्म्सला जे आपण सर्टिफिकेट देण्याची आपल्याला गरज पडते त्यावेळेस आपण ऑटोक्रॅटच्या मदतीनं हे सर्टिफिकेट कसे आपण इश्यू करू शकतो पीडीएफ फॉर्मॅटमध्ये, या संबंधीची माहिती आज आपण घेणार आहे. माझं मागचं लेक्चर जर तुम्ही पाहिलं असेल तर त्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी सर्टिफाय एमच्या मदतीनं कसं सर्टिफिकेट इश्यू करायचं या संबंधी माहिती दिलेली होती. आणि या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे ऑटोक्रॅटच्या मदतीनं हे सर्टिफिकेट आपण कसे इश्यू करू शकतो. त्यासाठी आपल्याला जावं लागेल गुगल फॉर्म्सकडे. मी ओपन करतोय गुगल फॉर्म हा ऑप्शन. गो टू गुगल फॉर्म्स आणि एक ब्लँक गुगल फॉर्म मी या ठिकाणी तयार करणार आहे. स्टार्ट अ न्यू फॉर्म हा डेमो देण्यासाठी तुम्हाला याला मी नाव देतोय ऑटोक्रॅट डेमो 1. आता या ठिकाणी मी ईमेल ऍड्रेसेस गोळा करणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा ईमेल ऍड्रेस घेतल्यानंतर मी हा फॉर्म भरत असताना त्या व्यक्तीकडून त्याचं पूर्ण नाव ते घेणार आहे, ते रिक्वायर्ड आहे. त्यानंतर त्या व्यक्तीचा इन्स्टिट्यूट नेम, कुठल्या कॉलेजचा तो व्यक्ती आहे, कुठल्या विद्यापीठाचा तो व्यक्ती आहे, हे मी घेणार आहे. हे झाले तीन माहिती. मी आता या ठिकाणी आपण माझ्या पहिल्या गुगल फॉर्मच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं असेल की हे क्विझ कशा पद्धतीने तयार करायचे, ती सगळी क्विझ तुम्ही करू शकता तयार याच्या मदतीनं, गुगल फॉर्मच्या मदतीनं. आपल्याला या ठिकाणी फक्त बघायचं की ऑटोक्रॅटच्या मदतीनं आपण हे सर्टिफिकेट कसे इश्यू करू शकतो. त्यासाठी आपल्याला जावं लागेल रिस्पॉन्सेसमध्ये. मी रिस्पॉन्सेसवरती क्लिक करतोय आणि हा हिरवा आयकॉन जर तुम्ही पाहिलात तर हा हिरवा आयकॉन आहे क्रिएट स्प्रेडशीट, त्याच्यावरती मी क्लिक करतोय. आपल्याला ऑटोक्रॅटच्या मदतीनं सर्टिफिकेट तयार करण्यासाठी आपल्याला क्रिएट स्प्रेडशीट करावी लागेल. क्रिएट अ न्यू स्प्रेडशीट, मी ती क्रिएट करतोय. ही स्प्रेडशीट आपण क्रिएट केली की आपल्याला या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळतील. यापैकी ऑटोक्रॅटच्या मदतीनं सर्टिफिकेट देण्यासाठी जो महत्वाचा ऑप्शन आहे तो म्हणजे ऍडऑन्स. इथं जर तुम्ही पाहिलं तर ही स्प्रेडशीट आता पूर्णपणे रिकामी आहे, कारण आपल्याला झिरो रिस्पॉन्सेस मिळालेले. अजून आपण ही हा फॉर्म कोणालाही पाठवलेला नाही, शेअर केलेला नाही, त्यामुळे कोणाची माहिती आपल्याकडे सबमिट झालेली नाहीये. पण फॉर्म पाठवण्यापूर्वीची ही सगळी तयारी आपण करून घेतोय, म्हणून मी ऍडव्हान्स वरती क्लिक करणार आहे. आणि ऍडव्हान्स वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या इथं लक्षात येईल की गेट अ ऍडव्हान्स, गेट ऍडव्हान्स हा नावाचा ऑप्शन जो आहे हा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. तुम्ही आता मी माझ्याकडे ऑलरेडी ऑटोक्रॅट डाउनलोड केलेला आहे, इन्स्टॉल केलेला आहे, त्यामुळे तो ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पण तुमच्याकडे ज्यावेळेस ऑटोक्रॅट नसेल त्यावेळी तुम्ही क्लिक करायचं गेट ऍडऑन्स वरती आणि एक पॉपअप विंडो तुम्हाला ओपन होईल ज्याच्यावरती वेगवेगळे ऍडऑन्स तुम्हाला पाहायला मिळतील. हे वेगवेगळे ऍडऑन्स आहेत. यापैकी तुम्हाला जो ऍडऑन हवाय तो म्हणजे हा ऑटोक्रॅट. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर ऑलरेडी इन्स्टॉल केलेला असल्यामुळे इन्स्टॉल्ड हा मेसेज येतोय. आणि तुमच्याकडे तो इन्स्टॉल नसेल तर तुम्ही ऑटोक्रॅटवरती क्लिक करा की तुम्हाला अशा पद्धतीने एक पॉपअप विंडो ओपन होईल. माझ्या इथं इन्स्टॉल केलेलं असल्यामुळे अनइन्स्टॉल असा ऑप्शन येतोय, पण तुमच्याकडे तो ऑप्शन येणार आहे इन्स्टॉल म्हणून. त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यावरती क्लिक केलं आणि त्याच्या सगळ्या कंडिशन्स तुम्ही अलाव म्हणायचं, कंडिशन्स अलाव केल्या की तुम्हाला हा ऑटोक्रॅट तुमच्याकडं ऍडऑन म्हणून ऍड होईल. आणि मग आपलं काम त्या ठिकाणी सुरू करणार आहे. आपण पुन्हा ऍड ऑनकडे जायचंय, ऑटोक्रॅट लॉन्च म्हणायचंय. लॉन्च म्हणलं की एक पॉपअप विंडो, ऑटोक्रॅटची जी माहिती आपल्याला त्याच्यामध्ये भरायची ती सगळी विंडो ओपन होणार आहे. ही या पद्धतीने विंडो ओपन होते. ही विंडो ओपन झालेली आहे. या विंडोमध्ये काय म्हणलेलं आहे, नो मर्ज जॉब्स सेट अप येट, म्हणजे अजून कुठलाही जॉब तुम्ही सेटअप केलेला नाहीये, मर्ज केलेला नाहीये, तो जॉब आपण आता सेटअप करणार आहे. न्यू जॉबला आपण क्लिक करणार आहे. जनरेटिंग न्यू जॉब की तो त्या ठिकाणी तुम्हाला विचारेल नेम युअर मर्ज जॉब, तुमचं या जॉबचं नाव काय आहे. या जॉबचं नाव आपण देऊया ऑटोक्रॅट डेमो 1. त्यानंतर नेक्स्ट. आता तो दुसरा जो ऑप्शन विचारतोय तो म्हणजे चूज टेम्पलेट, म्हणजे तुम्हाला कुठलं सर्टिफिकेट द्यायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला जावं लागेल गुगल स्लाइड्समध्ये. आणि गुगल स्लाइड्समध्ये मी मागच्या लेक्चरमध्येच तुम्हाला दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने आपण सर्टिफिकेट तयार करून ठेवू शकतो. ती सर्टिफिकेट आपण गुगल ड्राईव्हला सेव्ह करून ठेवायची आहेत. आणि ही जी सर्टिफिकेट आपण सेव्ह करून ठेवलेली आहेत ते तुम्हाला फ्रॉम ड्राईव्ह तुम्ही इथं घेऊ शकता. ऑलरेडी ती सर्टिफिकेट गुगल स्लाइड्समध्ये असतील. तो जॉब फक्त तुम्हाला इकडे घ्यायचा आहे टेम्पलेट म्हणून. म्हणून मी या ठिकाणी ऑप्शन जो दिलेला आहे फ्रॉम ड्राईव्ह तो मी क्लिक करणार आहे. त्याच्यावरती मी क्लिक केलं की तुम्हाला तुमच्या ड्राईव्हमध्ये हा घेऊन जाईल. आणि तुमचं एखादं जे काही सर्टिफिकेट तुम्ही ऑलरेडी तयार करून ठेवलेलं आहे त्याच्यावरती मी काय करणार आहे,
क्लिक करणार. ही वेगवेगळी सर्टिफिकेट आहेत आपल्याकडं तयार करून ठेवलेली, त्यापैकी हे सर्टिफिकेट क्विज 1 नावाचं मी सिलेक्ट करतोय. त्याच्यावरती क्लिक केलं की ते सिलेक्ट म्हणायचं. सिलेक्ट म्हणालं की ते आपल्याला या ठिकाणी काय करतंय, फेंच करतंय. ते सर्टिफिकेट या ठिकाणी आलेलं आहे बघा, ते टेम्पलेट या ठिकाणी आलेलं आहे. आणि ते टेम्पलेट जे आपण घेतलेले आहे ते योग्य आहे का, त्यासाठी हा व्ह्यू ऑप्शन आहे, क्विज 1 व्ह्यू. मी व्ह्यू वरती क्लिक करतोय. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपण सर्टिफिकेट जे घेतलेले आहे ते योग्य घेतलेलं आहे का. आता हे सर्टिफिकेट लक्षात घ्यायचंय आपल्याला, आपण ज्यावेळेस सर्टिफाय एम साठी सर्टिफिकेट तयार करत असतो त्यावेळेस फुल नेम जे आपण लिहिलेलं आहे हे फुल नेम आपण महिरूपी कंसामध्ये या पद्धतीने टाईप करत होतो आणि महिरूपी कंस आपण बंद करत होतो. ठीक आहे, हे सर्टिफाय एम साठी हा HTML कोड आहे. मात्र ऑटोक्रॅट साठी तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी जो कोड आपल्याला वापरायचा आहे तो म्हणजे अप्पर दॅन आणि लोअर दॅन ह्या जे दोन केसेस आहेत, हे जे दोन साइन्स आहेत ते आपल्याला वापरायचे आहेत. मी या ठिकाणी वापरतोय हे दोन साइन्स आणि फुल नेम हे टाईप केलेलं आहे आणि मी त्या दोन्ही केसेस लोअर दॅनने बंद करून टाकतोय या पद्धतीने. आणि दिस इज टू सर्टिफाय दॅट मिस्टर मिसेस त्यांचं पूर्ण नाव येईल फ्रॉम -- इन्स्टिट्यूट, म्हणजे त्यांचे कुठल्या कॉलेजमधून आहेत, हॅज सक्सेसफुली कम्प्लिटेड द क्विज ऑर्गनाइज्ड बाय अवर कॉलेज, हार्टेस्ट कॉन्ग्रॅच्युलेशन, असा मेसेज त्यांना जाईल त्या सर्टिफिकेटवरती. आता या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला हे जी नावं टाकायची या सर्टिफिकेटवरती त्याचा तुम्ही फॉन्ट चेंज करू शकता. इथं आहे बघा फॉन्ट, कुठलाही तुम्हाला जो फॉन्ट हवा आहे तो फॉन्ट तुम्ही घेऊ शकता. त्या नावाचं आणि इन्स्टिट्यूट जे इन्स्टिट्यूटचं नाव आहे त्याचा तुम्ही साईज सुद्धा या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. ते तुम्हाला बोल्ड हवे असेल तर बोल्ड, इटॅलिक हवे असेल तर इटॅलिक, अंडरलाईन त्याला पाहिजे असेल तर अंडरलाईन, किंवा तुम्हाला एखादा कलर त्याचा चेंज करायचा आहे तो कलर सुद्धा तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, चूज करू शकता तुमच्या सर्टिफिकेटच्या कलरनुसार, तुमच्या आवडीनुसार, आणि त्या ठिकाणी सर्टिफिकेटला चांगल्या पद्धतीने दिसेल अशा पद्धतीचा कलर तुम्ही कुठलाही चूज करू शकता. मी ब्ल्यू कलरचे चूज केलेला आहे. अशा पद्धतीने हे आपलं सर्टिफिकेट तयार झालेलं आहे. फरक लक्षात घ्यायचा आहे, सर्टिफाय एम मध्ये आपल्याला महिरूपी कंस दोन वापरावे लागतात HTML कोडसाठी आणि ऑटोक्रॅट मध्ये मात्र आपल्याला अप्पर दॅन आणि लोअर दॅन हे जे दोन साइन्स आहेत ते वापरावे लागतात. आता मी जातोय पुन्हा या ठिकाणी ऑटोक्रॅट डेमो 1 त्याचा जो आपण हे सगळं टेम्पलेट तयार केलेलं आहे ते मी यूज म्हणतोय. क्विज 1 जे टेम्पलेट आहे ते यूज करायचं आहे की तो ते टेम्पलेट इकडं या जॉबमध्ये आपल्या मर्ज करून घेईल आणि मग आपण जाणार आहे नेक्स्ट या ऑप्शनकडं. मग या ठिकाणी त्याने बघा लक्षात घ्या काय केलेलं आहे. तर हा जो निळा आयकॉन, निळी लाईन आहे याच्यावरती तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला हे वेगवेगळे ऑप्शन्स ओपन होतात. कुठलाही ऑप्शन तुम्ही यातला चूज करू शकता आणि तो ऑप्शन या ठिकाणी आलेला आहे. त्याने विचारलं आहे आता फुल नेम म्हणजे काय नेमकं घ्यायचं आहे, तर ते आपण इथे त्याला ऑर्डर देणार आहे. फुल नेम म्हणजे त्या पार्टिसिपेंटचं नाव फुल नेम म्हणून येणार आणि इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी काय टाकायचं आहे तिथं सर्टिफिकेटवरती आलं पाहिजेत, तर इन्स्टिट्यूट नेम त्या ठिकाणी आलं पाहिजेत. मी हे दोन्ही ऍडजस्टमेंट करून घेतल्या आणि मग मी म्हणतोय नेक्स्ट. नेक्स्ट म्हणलं की फाईल नेम, कुठल्या फाईलमध्ये आपल्याला हे सेव्ह करायचं आहे, त्या फाईलचं नाव तुम्ही ईमेल ऍड्रेस म्हणून सेव्ह करू शकता किंवा फुल नेम म्हणून सेव्ह करू शकता. मी फुल नेम म्हणून सेव्ह करतोय आणि पेस्ट करायचं. हा निळा बार जर तुम्ही क्लिक केलात आणि याच्यावरतं कुठलाही जो ऑप्शन तुम्हाला हवाय त्याच्यावरती तुम्ही क्लिक केलं की ते सिलेक्ट होणार आहे आणि इथं येऊन फक्त तुम्ही काय करायचं, पेस्ट म्हणायचंय की ते इथं पेस्ट होईल. फुल नेम या ठिकाणी आपण टाईप केलेलं आहे. त्यानंतर टाईप कोणता हवाय तुम्हाला, सर्टिफिकेट जे पाठवणार आहे तुम्ही त्याचा टाईप कोणता हवाय, तर मला तो टाईप हवाय PDF, म्हणून मी PDF सिलेक्ट केलं आणि मी पुन्हा चाललोय नेक्स्टकडे. त्यानंतर तो आपल्याला विचारेल की कुठल्या फोल्डरमधून, तुमच्या गुगल ड्राईव्हच्या कुठल्या फोल्डरमधून हे सगळे सर्टिफिकेट तुम्ही इश्यू करणार आहात. त्यासाठी माय ड्राईव्हमधला कुठला एक फोल्डर तुम्ही चूज करायचा, त्यासाठी चूज फोल्डर हा ऑप्शन मी क्लिक करणार आहे आणि तो तुमच्या गुगल ड्राईव्हमधल्या कुठल्याही एका फोल्डरमधून ते सगळे सर्टिफिकेट तुमचे जाणार आहेत. हे माझे वेगवेगळे गुगल ड्राईव्हमधले फोल्डर्स आहेत, त्यापैकी हा XYZABC नावाचा एक फोल्डर मी तयार करून ठेवलेला आहे, तो मी सिलेक्ट करतोय. तो सिलेक्ट केला की तो इथं या ठिकाणी तुम्हाला फोल्डर आलेला पाहायला मिळेल.
त्यानंतर मी जातोय नेक्स्ट कडे. आता हा सहावा जो ऑप्शन आहे ऍड डायनामिक फोल्डर रेफरन्सेस, तो ऑप्शनल आहे, त्याला काही आपल्याला हात लावण्याची गरज नाहीये. सातवा सुद्धा ऑप्शन जो आहे सेट मर्ज कंडिशन्स, तो सुद्धा ऑप्शनल आहे, त्यालाही हात लावण्याची काही गरज नाहीये. त्यानंतर आठवा जो ऑप्शन आहे शेअर डॉक्स अँड सेंड ईमेल्स, तो मात्र आपण सिलेक्ट करणार आहे. येस, शेअर डॉक्युमेंट आपण शेअर करणार आहे. आता ते डॉक्युमेंट आपण पीडीएफ फॉर्म मध्ये शेअर करणार आहे, ते बाय डिफॉल्ट या ठिकाणी आलेलं आहे. अलाव कॉलॅबरेटर्स टू रिशेअर, ते रिशेअर करू शकतात. सेंड फ्रॉम जेनेरिक, नो रिप्लाय ऍड्रेस, नो म्हणू शकतो आपण त्याला, ते बाय डिफॉल्ट सगळे येत आहेत. आता मात्र हा महत्वाचा ऑप्शन आहे, तो म्हणजे कुठल्या मेल आय डीवरती तुम्हाला हे पाठवायचं आहे, त्यासाठी इथं जायचंय आणि ईमेल ऍड्रेस, तो मी टू ईमेल ऍड्रेस म्हणतोय, तो इथं पेस्ट करतोय. म्हणजे जो ईमेल ऍड्रेस गुगल फॉर्मवरती त्या व्यक्तीने टाकला असेल त्या मेलवरती हे सर्टिफिकेट जाणार आहे. आणि त्या सर्टिफिकेटचं नाव काय आहे, त्याचा सब्जेक्ट कुठला आहे, तर पार्टिसिपेशन सर्टिफिकेट असं त्याचं नाव आहे. आणि त्याला तुम्ही कुठलाही मेसेज टाईप करू शकता, कॉंग्रॅच्युलेशन्स किंवा युअर क्विज पार्टिसिपेशन सर्टिफिकेट आणि कॉंग्रॅच्युलेशन्स काही तुम्ही टाईप करू शकता या ठिकाणी, तुम्हाला जे हवं आहे त्या पद्धतीने. आणि मी नेक्स्ट दाखवतो. नेक्स्ट म्हणलं की या ठिकाणी तो घेऊन जाईल आपल्याला ऍड ऑर रिमूव जॉब ट्रिगर्स, रन ऑन फॉर्म ट्रिगर, फॉर्म वरती ते रन करायचंय, तुम्ही येस म्हणू शकता किंवा नो म्हणू शकता. रन ऑन टाइम ट्रिगर, येस किंवा नो म्हणू शकता. आणि हे सगळी माहिती जी आहे ती सेव्ह करू शकता. ही माहिती सगळी ऑटोक्रॅट डेमो वनची या ठिकाणी सेव्ह झालेली आहे. आता ही सेव्ह झालेली माहिती जी आहे ही आपण हे बटन दाबलं तुम्हाला की तुम्ही हे रन करू शकता. रनिंग जॉब ऑटोक्रॅट डेमो वन, हा जॉब रन होणार आहे, मर्ज होणार आहे. त्यानंतर हे जे आयकॉन या ठिकाणी दिलेलं आहे ते म्हणजे एडिट, एडिट जॉब. तुम्ही हा जॉब तुम्हाला आवडला नसेल किंवा याच्यामध्ये काही बदल करायचे असतील तुम्ही एडिट करू शकता. याचा प्रिव्ह्यू सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि जर तुम्हाला हा जॉब नको असेल तर तुम्ही हा डिलीट सुद्धा करू शकता. आपण हा रन करणार आहे. जॉब रन व्हायला थोडासा वेळ घेईल तो. आणि आता मग मी जाणार आहे पुन्हा गुगल फॉर्मकडं. गुगल फॉर्ममध्ये गेल्यानंतर हा जो फॉर्म आपण तयार केलेला आहे त्या फॉर्मचा मी प्रिव्ह्यू घेणार आहे. तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये ही सगळी माहिती भरणार आहे, जसं की मी माझा मेल आय डी टाकलेला आहे, माझं पूर्ण नाव मी टाकतोय आणि इन्स्टिट्यूट नेम कुठलंही तुम्ही टाकू शकता तुमचं जे आहे. हा फॉर्म तुम्ही सबमिट केलेला आहे. फॉर्म सबमिट केल्याच्या नंतर या ठिकाणी जर तुम्ही माहिती पाहिलीत ऑटोक्रॅट डेमोमध्ये तर ही माहिती या ठिकाणी आलेली आहे. बघा, जी माहिती तुम्ही आता भरली ही सगळी माहिती इकडे आलेली आहे. या ठिकाणी बघा, ही सगळी माहिती या ठिकाणी आलेली आहे. मर्ज डॉक्युमेंट आय डी आलेला आहे, मर्ज डॉक्युमेंट यू आर एल आलेला आहे, लिंक टू मर्ज नेम आलेलं आहे त्या व्यक्तीचं, त्यानंतर डॉक्युमेंट मर्ज स्टेटस आलेलं आहे, डॉक्युमेंट सक्सेसफुली क्रिएटेड विथ ऑटोक्रॅट, ही सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. आणि आता आपण जर गुगल जीमेल अकाउंटला जाऊन जर पाहिलं, जो जीमेल अकाउंट तुम्ही टाकलेला आहे, मेल आय डी टाकलेला आहे, त्याच्यामध्ये जर जाऊन तुम्ही पाहिलं तर ते सर्टिफिकेट त्या ठिकाणी तुम्हाला आलेलं पाहायला मिळेल. या इथं बघा, हे सर्टिफिकेट युअर क्विज पार्टिसिपेशन सर्टिफिकेट किंवा पार्टिसिपेशन सर्टिफिकेट या ठिकाणी आलेलं आहे. त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं तुम्हाला ते सर्टिफिकेट या ठिकाणी पाहायला मिळेल. या पद्धतीनं नाव आलेलं आहे करेक्ट, आपण ते टाकलेलं होतं, इन्स्टिट्यूट नेम आलेलं आहे. या पद्धतीनं आपण ऑटोक्रॅटच्या मदतीनं हे सगळं काय करू शकतो, गुगल फॉर्म ला सर्टिफिकेट आपण देऊ शकतो. या पद्धतीने हा सगळा ऑटोक्रॅटचा जे काही स्टेप्स होत्या, हँड्स ऑन ट्रेनिंग होतं, ते आता या ठिकाणी पाहिलेलं आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया माझं जे यूट्यूब चॅनेल आहे लेट्स नो द बॉटनी, या चॅनेलला आपण लाईक करा. आपल्याला जर आवडलं असेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारा जो बेल आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका, म्हणजे माझे नवीन येणारे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.